टेंडर काढायचं, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि कमिशन घ्यायचं. चांगला रस्ता असं बनवलं कमिशनवर रस्ता बनतो. आणि रस्ता बनल्यानंतर काय करतो? काय ना सर, कमिशन घ्यायचं, कन्सल्टन्सीचं लेटर घ्यायचं, बिल पास करून द्यायचं, कमिशन भेटलं काम झालं. तुम्ही खाणार आणि रस्ते खराब बनणार त्यावेळी काय करायचं? परत नवीन टेंडर काढायचं, नवीन रस्ते बनवायचे, परत पैसे घ्यायचे. कमिशन वर सर सगळं चालतं. कमिशन कमिशन बनवायला आले की कमिशन खायला आलाय का? रस्ते बनवते की कमिशन खाताय तुम्ही? कमिशन वर सगळं चालतं. पीडब्ल्यूडी अरे धिक्कार असो, धिक्कार असो. राज्यातल्या रस्त्यांची जबाबदारी आहे. तुझ्या रस्त्यांवर खड्डे पडतात, किती लेअर असतात रस्त्याला? हो सर, लेअर तर कुठे बोलता, प्रत्येक केंद्रावरती वेगळी लेअर ठेवली जाते. त्या लेबर कमिशनच्या लेअर बद्दल बोला तुम्ही. प्रत्येक अधिकारी खुश आहे इकडे, त्यांची बायका पोरं खुश आहेत, पिकनिकला जातात ते, त्यांच्यामुळे नेत्यांना पैसा मिळतो, नेते पण खुश आहेत. सत्ताधारी कुठे सगळे खुश आहेत रस्त्यावरती, त्याचं काय? अहो माणसांचं कुठे बोलतात सर? कमिशनचं बोला ना तुम्ही. सर कमिशन सगळे विद्यार्थी अहो सर तुम्ही मला पास करा, मी तुम्हाला कमिशन देतो. तुम्ही अशा पद्धतीने कमिशन खाऊन रस्ते बनवताय, जसा मी शिक्षक म्हणून मारतो होता, लोक चोपतील तुम्हाला रस्त्यावरती. पीडब्ल्यूडी हाय हाय, पीडब्ल्यूडी हाय हाय, पीडब्ल्यूडी हाय हाय, पीडब्ल्यूडी हाय हाय, पीडब्ल्यूडीचा अधिकार असतो. तर मुख्यमंत्री साहेब तुझ्याकडे वर्तमान असते. मी खूप छोटा माणूस आहे, मी फक्त मोपाळकर कमवले. मोपाळकर तरीच त्याला तू सतत मुदत वाढ देत बसतोस आणि रस्ते तुझे खराब होत आहेत. कमिशन 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 धन्यवाद.